नमस्कार मैत्रिणींनो, तर हे पहा आपण एक रेसिपी बनवतो, ह्याची मी आमटी बनवणार आहे। तर ही मी भाजून खोबरं घेतलं, हे बघा तुम्हाला दिसतच असेल। हा कांदा घेतला एक मोठा भाजून, हा आपला धना पावडर आहे, हे अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे, थोडंसं जिरं, हळद, लाल तिखट, आपला काळा मसाला आहे आणि हा इसूर मसाला आहे। माझी रेसिपी आहे इसूर मसाल्याची, तो इसूर मसाला आहे आणि कोथिंबीर। पहा कांदा आणि खोबरं आपण ह्याच्यात वाटण करून घेणार आहोत, थोडीशी कोथिंबीर घालून। हे बघा ह्याचं वाटण करून घ्यायचंय अगोदर। तर हे पहा हे आपण बारीक असं ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे। तर हे पहा तेल गरम करण्यासाठी ठेवलंय, त्याच्यात हे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आपली, थोडीशी गरम भाजून द्यायची आहे आपल्याला। त्याच्यात आपण जिरं घेतलं ते टाकायचं आहे, थोडस भाजलंय अद्रक लसूण। त्याच्यानंतर हे मसाले घालायचे आहेत आपल्याला, धना पावडर, हळद, काळा मसाला, हा पूर्णतः आपल्याला घालायचा आहे आणि हा इसूर मसाला पण आपल्याला ह्याच्यातच घालायचा आहे। थोडस हे भाजून घ्यायचंय, नॉर्मल थोडं भाजून घ्यायचं आहे। तर हे थोडस भाजून झाल्याच्या नंतर हे आपण खोबरं आणि कांदा भाजून घेतला हे घालायचं आहे। याचा थोडासा आपल्याला वास जाऊन द्यायचा आहे। पाणी घालायचं आहे आपल्याला आणि थोडं पाणी घालून थोडस या पाण्यामध्ये शिजवून द्यायचा आहे मसाला। तर हे पहा हे आपलं थोडासा भाजून घेतलाय मसाला। आता आपल्याला चवीपुरतं यात मीठ घालायचंय, आपल्या आमटीला काय लागतंय तेवढं आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आणखीन एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे मसाला छान असं। आता याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे, हे बघा आता पाणी घालून हे आमटे आपल्याला कढून द्यायचे आहे 10 मिनिटं। तर हे पहा हे आपल्याला 5 ते 10 मिनिटं ह्याला कढी येऊन द्यायचं आहे, तोपर्यंत आपण वडे बनवणार आहोत। आमटी बनवली आहे त्याच्यासाठी आपण वडे तयार करणार आहोत। त्याच्यासाठी 2 चमचे बेसन पीठ घेतलंय, तर ह्याच्यामध्ये मी मीठ टाकत आहे चवीपुरतं। थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला, हे बघा हे पीठ आपल्याला कालवून एका साईडला ठेवायचं आहे। आपण जसं वड्याला वरून बॅटर तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला कालवून एका साईडला करायचं आहे। तर हे पाय ह्याप्रमाणे आपण हे तयार करून ठेवलं आहे, हे एका साईडला ठेवून देत आहे। आपण हे सुक खोबरं घेतलं आहे, हे बघा किसून घेतलंय, हे चवीपुरतं मीठ, थोडस शेंगदाण्याचं कूट घेतलंय, ही 1 चमचा खसखस घेतलंय, हा आपला कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट हे घेतलेलं आहे आणि हे बटाटे उकडवून घेतलेत आणि हे कोथिंबीर घेतलेले आहे। तर बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत। तर आता मी मसाला भाजून घेत आहे। हा कढई गरम करण्यासाठी ठेवले, हे बघा ह्याच्यात मी ही खसखस घातलेली आहे। खसखस थोडी गरम करून घ्यायचे कडकडून। तर ही पहा खसखस भाजली आपली, त्याच्यात हे मसाले घालते मी, कांदा लसूण मसाला। आता ह्याच्यातच आपल्याला हे सुक खोबरं घालायचं आहे, जास्त नाही भाजायचं, उगा थोडं गरम करून घ्यायचंय। तर हे पहा हे थोडं आपण भाजून घेतलेलं आहे, तर ह्याचं आपल्याला थोडस वाटण करायचंय, जास्त बारीक आपल्याला वाटायचं नाही। आपण यात कोथिंबीर घातलेली आहे खाली, तर ह्याच्यातच आपल्याला एक येडा फक्त मारून घ्यायचा आहे। तर हे पहा हे वाटण करून घेतलेलं आहे, तर ह्याच्यात आपण हे काढून घेणार आहोत, हे बघा। तर हा पहा मसाला आपला तयार झाला आहे ह्या पद्धतीने, हे बघा चवीला खूप छान लागतो। यात खसखस आणि शेंगदाणे घातल्यामुळे ह्याची चव खूप छान लागते। आता हे बटाटे आपण उकडवून घेतलेले आहे, तर हे आता मॅश करून घ्यायचे आहेत बघा आपल्याला, हे बघा। तर हे पहा आपण बटाट्यामध्ये थोडस मीठ घातलंय, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला। हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर ह्याच्यात आवडत असेल तर हळद मीठ टाकू शकता, हळद आणि लाल तिखट, पण मी घातलेलं नाही। तर हे पहा त्याप्रमाणे आपल्याला हे वडे तयार करून घ्यायचे आहेत। हे पहा असे ह्याचे असे वडे करून आपल्याला हा मसाला भरायचा आहे ह्याच्यात आणि हा वडा आपल्याला बंद करायचा आहे आता। असा हे बघा छान असा करून घ्यायचा आहे आपल्याला।
तर हे पा हे याप्रमाणे आपण असं वाटी करून घ्यायची आहे तयार. आणि ह्याच्यामध्ये हा मसाला आपल्याला भरायचा आहे. कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे आपण भरू शकतो, कारण की कुणाला कमी जास्त आवडतो त्याप्रमाणे भरायचं आहे. आणि हे पा याप्रमाणे आपल्याला हा वडा हे पा याप्रमाणे आपल्याला हा वडा असा तयार करून घ्यायचा आहे. तर तेल आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यात आपल्याला हे सोडायचे आहे वडे. तर हे पा हे आपले वडे असे छान असे तयार झालेले आहेत. तर हे बघा ह्याप्रमाणे असे हे तयार होतात. तर आपण ह्याच्यावरती आपले आमटी ओतून पण खाऊ शकतो किंवा ह्याप्रमाणे. तर हे आपले कट वडे तयार झाले आहेत, पण आपले आपण थोडे वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत. तरी आपणही करून बघा कसे वाटतंय सांगा. सबस्क्राईब करा, त्याच्याबरोबर मी ज्वारीची भाकर पण केली. जास्त जास्त मला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.